सिंधुदुर्गातल्या राजकारणामध्ये एकमेकांचे पक्के राजकीय वैरी असलेले केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिंदे गटाचे दीपक केसरकर यांच्यामध्ये दिलजमाई झाल्याचं चित्र आता बघायला मिळतंय। कारण सावंतवाडीतल्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या दरम्यान दीप प्रज्वलन करून बूट घालताना राणेंचा तोल जाऊ नये यासाठी दीपक केसरकरांनी आपला हात पुढे केला। तर केसरकरांच्या या कृतीला प्रतिसाद देत राणेंनी थेट केसरकरांच्या खांद्यावरच हात ठेवला। दोघांची ही कृती म्हणजे निवडणुकांच्या तोंडावर राणे आणि केसरकरांमध्ये दिलजमाई झाल्याचे संकेत असल्याचं आता बोललं जात आहे। तर त्यानंतरच्या कार्यक्रमानंतर सुद्धा अगदी शेजारी शेजारी बसलेल्या राणे आणि केसरकरांमध्ये बराच वेळ गुप्तगू सुद्धा सुरू होतं। विरोधकांनी जिल्ह्यासाठी काय केलं हे सुद्धा सांगितलं पाहिजे। आम्ही जिल्ह्याच्या हिताच्या दृष्टीने जर एकत्र काम केलं तर काय चुकीचं? यापुढे अनेक विकास कामांमध्ये तुम्ही एकत्र दिसाल। विकासाच्या कामामध्ये कोणाबरोबरही काम करायची तयारी प्रत्येक नेत्याची पाहिजे, तरच तो खऱ्या अर्थाने त्या जिल्ह्याचा सुपुत्र असं मी समजतो। त्याच्यामुळे विकासाच्या कामात कोणी राजकारण आणू नये एवढंच मी